आरोग्य खातं आणि गृह खातं कशातच गंभीर नाहीये हे वारंवार दिसतंय. कारण आपण बघितलं असेल की 226 कोटीचं हाफकिन इन्स्टिट्यूटचं देयक बिल राहिल्याने औषध पुरवठा त्यांनी थांबवला, ज्याचा परिणाम नांदेड संभाजीनगरमध्ये मृत्यूचं तांडव दिसलं. पण अजूनही यावर आरोग्यमंत्री बोलत नाही. ससूनमध्ये जो रुग्ण दाखल केला होता ललित पाटील, या ललित पाटीलच्या संदर्भाने 2 दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी नाशिकात पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषदही फार विचार करण्यासारखी होती. आम्ही पुन्हा वारंवार म्हणतोय की ललित पाटील यांना ससूनला दाखल करण्यासाठी कोणत्या आमदाराने फोन केले होते, ते फोन कॉल दादा भुसेंचे होते का, दादा भुसेंचं कॉल रेकॉर्ड का चेक केलं जात नाहीये, आणि थेटपणाने गृहमंत्री यावर बोलण्याचं का टाळत आहेत, आणि आरोग्य आणि गृह खात्याचे प्रश्न एवढे चिंताजनक असताना जाणीवपूर्वक उपकंत्राटदारांच्या हातून टोलचे मुद्दे काढून विषय भरकटवण्याचा प्रयत्न का केला जातो. दसरा मेळावा आणि शिवतीर्थ हे समीकरण वर्षानुवर्ष ठरलेलं आहे, त्यामुळे कुणी अर्ज केला नाही केला याने आम्हाला काही फार फरक पडत नाही. आमचं वारंवार म्हणणं आहे, एक नेता, एक भाषण, एक मंच आणि एक विचार. शिवतीर्थावरून ही परंपरा चालत आलेली आहे आणि याही वर्षी दसरा मेळावा शिवतीर्थावर त्याच उल्हासात त्याच जोशात साजरा होईल.